नमस्कार. गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिंपले कसे साफ करायचे ते पाहणार आहोत. शिंपल्या किंवा तिसऱ्या, तर हे आपण शिंपले आणलेले आहे. तिसऱ्या ह्याची तोंड पूर्ण पॅक असतात. ही अशी पूर्ण तोंड पॅक आहेत, तर ही आपण आता कसे साफ करायचे ते पाहणार आहोत. पूर्ण असे तोंड बंद असतात त्याची. एक आता असे हे करून आपण हे करणार आहोत. आपण हे थोडस खोललेलं होतं, असे हे करून आपण साफ करून घेऊ. आता दोन प्रकारे आपण साफ करणार आहोत, दोन पद्धतीने. आता हे पातेल्यामध्ये टाकलेले हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे. त्याला रेती असते किंवा माती असते, ती पूर्ण माती आपण काढून घेतलेली आहे. आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊ. आता या गॅसवरती ठेवलेले आहेत. हे उकळले की याची पूर्ण अशी तोंड मोकळे होणार आहेत. पण आपण हे उकळल्यामुळे जे ह्याच्यातमध्ये जे पाणी असतं, ते पाणी शिंपल्यांचं ते आपल्याला मिळत नाही. म्हणून शक्यतो आपण हे असं करत नाही. पण ही सोपी पद्धत आहे. झटपट जर घाई असेल तर आपण हे या पद्धतीने करू शकतो. पूर्ण असे हे होतात, मोकळे होतात. हे बघा, एकदा अशी तोंड पूर्ण मोकळी होतात याची. बघा, असं पूर्ण फुलतो तो. आणि मग आपण ते साफ करून घ्यायचे. असे सगळे आपण आता हे करून घेऊ. सगळे हे झाले की काढून घेऊ. आता याची तोंड उघडलेली आपण अशी हे करून घेणार आहोत. आपण याच्या गोळ्या काढणार आहोत. फक्त हे जे गोळे आहेत ना, हे काढून घेणार आहोत. पूर्ण असे गोळे काढून घ्यायचे. जर आपल्याला हवं असेल तर आपण एक शिंपलं काढायचं, असं काढायचं. आणि ह्याच्यामध्ये सगळं गोळा करून ह्या शिंपल्यासकटही आपण भाजी करतो. जे मोकळं आहे ते टाकायचं, आणि ज्याच्यामध्ये गर आहे, गोळे आहेत, तो साईडला ठेवायचं. अशा प्रकारे आपण आता सगळे शिंपले साफ करून घेऊ. आता हे शिंपल्यातले गोळे काढलेले आहेत. आता आपण याची भाजी करणार आहोत सुकी. आपण आता हे शिंपले हे करणार आहोत, विळेवरती साफ करणार आहोत. दुसरी पद्धत. आता हे शिंपले घ्यायचे, असे विळेवरती ठेवायचे. उसवायचा आणि असा दाबायचा की असा पूर्ण हे निघतो. हे बघा, असं शिंपलं निघतं. मग हे असं अल्लत काढायचं आणि एक शिंपलं घ्यायचं. ज्याच्यामध्ये गर आहे तो घ्यायचा, आणि ज्याच्यात गर नाही ना, तो टाकून द्यायचा. सगळे शिंपले आपण आता असे हे करून घेणार. आणि याच्यातलं पाणी पडतं, ते पाणी पण घ्यायचं आहे आपल्याला. त्या पाण्यामुळं आपले शिंपले चांगले लागतात चवीला. ही दुसरी पद्धत आहे आपली साफ करण्याची. यालाच काढून घ्यायचं. हे अशा प्रकारे आपण सगळे साफ करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं तिसऱ्या साफ करून झालेलं आहे. आपण हा घर घेतलेला आहे आणि बाकीचं रिकामी शिंपली फेकून दिलेली तिसरी. आता आपण याची भाजी करणार आहोत.